नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आम्ही बनवणार आहे आमच्या गावाकडच्या पद्धतीने बेसनाचे लाडू. तर चला तर आज मी तुम्हाला दाखवते आम्ही कसे बेसनाचे लाडू बनवणार आहे ते. आणि हे आहे हरभऱ्याचे डाळीचं पीठ, आणि इथे आता आई पीठ मळून घेत आहे. आणि आता इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ घट्ट मळायचं आहे म्हणजे आपल्याला पुऱ्या छान लाटता आल्या पाहिजे. इथे पीठ मळणं सुरू आहे. आता इथे आता मी पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या आपल्या वाकड्या तिकडे आल्या तरी चालतं, फक्त जाडी सेम आली पाहिजे म्हणजे तळायला प्रॉब्लेम येत नाही आणि सारख्या तळल्या जातात. अशा प्रकारे आता मी इथे लाटून घेते सगळ्या पुऱ्या. आणि इथं काही पुरे तळून झालेले आहे आणि ते आता व्यवस्थित चुरून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता पुरी किती छान दिसते इथे. इथे पुरी तळते. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आता इथे तळणं सुरूच आहे. पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहे व्यवस्थित. आता आपण ह्या पुऱ्या सगळ्या चुरून घेणार आहोत, मग नंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. इथे आता भुगा बारीक करणं सुरू आहे. तुम्ही बघू शकता आता इथे मिक्सरमधून भुगा बारीक केलेला आहे आणि किती बारीक झालेला आहे ते. खूपच बारीक झालेला आहे आता इथे मिक्सरमधून काढलेला भुगा. आता इथे आपण भुगा चाळून घेतोय कारण त्यामध्ये जाड सरपणा राहिलेला असतो आणि ते जाड सरपणा राहिल्याने आपल्याला लाडू बांधता येत नाही. आणि आता आपण इथे चाळून घेतोय तो भुगा. त्यानंतर जाड सर जे राहिलेले आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. ही आहे साखर. आता आपण ह्या साखरेचा पाक बनवून घेणार आहोत. आता पाक बनवण्यासाठी इथे टाकलेलं आहे पाणी, त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. पाणी घेत टाकून साखरेच्या वर येईपर्यंत. हा, साखर भिजली ना साखरेच्या थोडस वर येईपर्यंत पण टाकायचं. हलक वर थोडं आपलं तसे ते लोक पहिल्या बाळात कप टाकायच्या. काय
कपाने मोजून बाई एकच कप टाकायचे एक किलोला एवढे याला तीन किलो म्हणून ते आणि हे आहे पाणी। आता यामध्ये झालेला पाक टाकून बघायचा आहे। जेव्हा गोळी तयार होते तेव्हा समजून जायचं का आता आपला पाक इथे झालेला आहे। त्याच्यावर पाक होऊन द्यायचा नाही तर लाडू कडक होतात। गोळी हातात आली हे बघा इथे अशा प्रकारे गोळी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता गोळी कशी तयार झालेली आहे। अशी गोळी तयार झाली की समजून जायचं आपला पाक झालेला आहे। आणि आता आम्ही इथे थोडासा कलर टाकून घेतोय म्हणजे लाडू छान दिसतील। आता या चुऱ्यामध्ये आपण वेलची पूड टाकून घेतलेली आहे। आता अशा प्रकारे आपला पाक इथे झालेला आहे। आणि आता आपण ते चुऱ्यामध्ये ओतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओतायचा। आणि पाक ओतताना काळजी घ्यायची कारण पाक बाहेरही जाऊ शकतो कारण तो खूपच गरम असतो। आणि हळूहळू ओतायचा आहे इथे पाक। आता आता इथे पाक ओतून झालेला आहे। आणि आता आपण इथे हळूवारपणे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। जवळपास आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय मिश्रण इथे। आणि लाडू पण खूप छान होणार आहे। इथे आता मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपण गरम केलेले तूप ओतणार आहोत। अशा प्रकारे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि हे थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आहे म्हणजे थोडंसं घट्ट होईल आणि आपल्याला लाडू देखील बांधता येतील। हे बघू शकता आता तुम्ही इथे आमचं मिश्रण एकदम एकजीव आणि थंड झालेलं आहे। लाडू देखील बांधता येत आहे। असे व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे आहे इथे। आता इथे तुम्ही बघू शकता लाडू किती छान झालेले आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही देखील लाडू बनवून बघा खूप छान होतील। आणि मी याची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता। थँक्यू। तुम्हाला लाडू कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।